तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन दगडी कोळसा हा, हा, हा जो आहे हा ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही तर पहा दगडी कोळसा हा जो आहे हा ऊर्जेचा संपणारा स्रोत असणार आहे आणि सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जा हे ऊर्जेचे न संपणारे स्रोत आहेत दगडी कोळसा आणि खनिजतेल हे ऊर्जेचे पारंपरिक स्रोत आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार दुसरं बीड या ठिकाणी जिजामाता सहकारी साखर कारखाना आहे आणि हा विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना देखील आहे तर पहा म महाराष्ट्रातील सहकारी तत्वावरील पहिला साखर कारखाना असणारा हा एकोणीसशे एकोणपन्नास साली लक्षात ठेवायचंय एकोणीसशे एकोणपन्नास साली कोणत्या ठिकाणी प्रवरा नगर लक्षात ठेवायचंय नगर या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि त्याचे संस्थापक जे आहेत ते आहेत विखे पाटील गाडगिळ हे त्याचे संस्थापक होते कशाचे नगर या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नास साली महाराष्ट्रातील पहिला सहकारी स्था, कारखाना स्थापन केला होता याचे जे संस्थापक आहेत ते आहेत विखे पाटील गाडगिळ त्यामुळे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे आणि हा जो आहे जिजामाता सहकारी साखर कारखाना हा दुसरं बीड या ठिकाणी आहे विदर्भातील पहिला साखर कारखाना प्रश्न क्रमांक तीन आहे पहा कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते कोकणचे गांधी याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी या नावाने देखील ओळखलं जातं आणि अप्पासाहेब पटवर्धन यांचा जो जन्म आहे तो चार नोव्हेंबर अठराशे चौऱ्याण्णव साली झाला आहे त्यांचा मृत्यू दहा मार्च एकोणीसशे एकाहत्तर साली आणि बाबा आमटे म्हणजेच मुरली देवीदास आमटे हे जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत लक्षात ठेवायचे बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ते होते तसेच त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्का, हे पुरस्कार विभूषण हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत बाबा आमटे यांना यानंतर आहेत पहा मधु दंडवते तर मधु दंडवते हे जे आहे ते माजी केंद्रीय वित्त मंत्री आणि रेल्वे मंत्री तसेच नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष देखील होते पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे कोकणचे गांधी हे आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखलं जातं प्रश्न क्रमांक चार आहे गावातील जन्म मृत्यू आणि विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी किंवा कर्मचारी ठेवत असतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक नोंद ठेवत असतो जन्म मृत्यू किंवा विवाह तर पहा ग्रामसेवक हा ग्राम जो आहे हा ग्रामपंचायतीचा नोकर असून तो चिटणीस म्हणून देखील काम पाहता असतो आणि शासकीय दृष्ट्या ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा ग्रामविकास खात्याचा वर्ग क मधील एक सेवक आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पहा व्यापारतोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या मूल्यातील फरक होय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मौद्रिक फरक असतो त्यामुळे पर्याय क्रमांक चार तर पहा एखाद्या देशाचा एका, देशा एका वर्षात इतर देशांबरोबर वर्षभरात झालेला जो व्यवहार आहे त्याला व्यवहार तोल असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं व्यापार तोल म्हणजेच व्यवहार तोल कशाला म्हटलं जातं जर एखाद्या देशाचा एका वर्षामध्ये दुसऱ्या देशाबरोबर झालेला जो काही व्यवहार आहे त्याला व्यवहार तोल असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहा आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उपराष्ट्रपती हे जे आहेत हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि उपराष्ट्रपती हे जे आहेत पहा राज्यसभेचे सभापती असले तरी ते राज्यसभेचे सदस्य नसल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नसतो मात्र एखाद्या विधेयकावर समान मतं जर पडले तर तो निर्णायक मत ते देऊ शकतात लक्षात ठेवायचे उपराष्ट्रपती पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सात आहे जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मेहबूबा मुफ्ती ह्या ज्या आहेत ह्या जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक आठ आहे नक्षलवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेले बहादूर शाह आलम हे कोणत्या गावचे होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लाहेरी गावचे ते होते कोण बहादूर शाह आलम लक्षात ठेवायचे नक्षलवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेले जे काही बहादूर शाह आलम आहेत हे लाहेरी या गावचे होते आणि लाहेरी हे जे गाव आहे हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या तालुक्यामध्ये आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा गडचिरोली पोलीस भरतीसाठी जवळपास तीन वर्ष विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा सलग तीन वर्ष विचारलेला महत्वाचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक नऊ आहे पहा खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवरती नाही राजमुद्रेवर नसलेला प्राणी आपल्याला ओळखायचा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हत्ती हा जो आहे हा राजमुद्रेवर नसलेला प्राणी आहे तर पहा भारतीय राजमुद्रेवर एकूण चार सिंह आहेत एक घोडा आणि एक बैल आहे तर चार सिंहापैकी आपल्याला तीन दर्शनी बाजूस आहेत म्हणजे दिसणाऱ्या बाजूला आपल्याला तीन आहेत आणि एक पाठीमागच्या बाजूला असतो तसेच राजमुद्रीच्या तळभागाकडे उजव्या बाजूस घोडा आणि डाव्या बाजूला बैल आणि मध्ये धर्मचक्र म्हणजे चक्र आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हत्ती या राजमुद्रेवरती येत नाही प्रश्न क्रमांक दहा आहे अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखायची आहे महाराजांचा थाटच वेगळा यामध्ये आपल्याला अधोरेखित केलेला शब्द आहे महाराजांचा याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन षष्टी विभक्ती आहे तर पहा महाराजांचा थाटच वेगळा या वाक्यामध्ये चा हा प्रत्यय लागणारा शब्द आणि चा हा प्रत्यय जो आहे तो षष्टी विभक्तीमध्ये येतो आणि षष्टी विभक्तीचे कारकार संबंध असतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे षष्टी प्रश्न क्रमांक अकरा आहे रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बॉन्ड्स व रोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजाला कोणती संज्ञा आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याला रेपो दर देखील असं म्हटलं जातं तर पहा रिझर्व्ह बँक बेंक, इतर बँकांकडून जेव्हा बॉन्ड्स आणि रोखे विकत घेत असते त्या व्याजदरास रिझर्व रेपो दर असे म्हणतात पण सध्या रेपो दर हा जो आहे रिझर्व रेपो दरापेक्षा एकने जास्त ठेवला जातो बँक दर रिझर्व्ह बँक ज्या दराने इतर बँकांना कर्ज देते त्या दरस बँक दर म्हणतात लक्ष ठेवायचे बँक दर कशाला म्हणतात तर रिझर्व्ह बँक ज्या बँकांना म्हणजे इतर बँकांना कर्ज देते त्या दराला बँक दर असे म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे कोणाला म्हटले जाते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे देखील म्हटलं जातं तर ज्योतिबावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन्स या ग्रंथाचा विशेष प्रभाव पडलेला होता तर सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन या नावाने देखील संबोधलं होतं आणि महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली कधी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली लक्षात ठेवायचे महत्वाचा प्रश्न देखील आहे सत्यशोधक समाजाची स्थापना ही चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली झालेली आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा हे जे आहे हे शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य ठरलेलं आहे पहा या धोरणाअंतर्गत शेतीसाठी चोवीस तास वीज उपलब्ध करून देणारे तेलंगणा भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे योजनेचं नाव आहे ट्वेंटी फोर बाय सेवन प्रश्न क्रमांक चौदा आहे लहान मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी कोणते ऍप्लिकेशन विकसित केले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चिराग नावाचं ऍप्लिकेशन विकसित केलं आहे कशासाठी पहा तर चिराग याचा फुलफॉर्म काय आहे चाइल्ड हेल्पलाईन फॉर इन्फॉर्मेशन आणि लहान मुलावर जे काही अत्याचार होतात आणि पिळवणूक होती त्यांची तर त्याची थेट माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण समितीकडे ईमेलद्वारे नोंदवली जाणार आहे यासाठी